नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आमचे सहकारी मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी, आपले मुख्य सचिव श्री मनुकुमार श्रीवास्तवजी, अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक या ठिकाणी उपस्थित, सर्व ज्येष्ठ सनदी अधिकारी, वेगवेगळ्यातनं जिल्ह्यातनं आलेले सर्व अधिकारी, भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी नागरी सेवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आतापर्यंत हे माहिती होतं की आमचे मुख्य सचिव हे उत्तम गायक आहेत, पण आज आपल्या नागरी सेवेतील अनेक सुरात गाणाऱ्यांची ओळख ही आपल्या गीतामुळे या ठिकाणी झाली आणि त्यामुळे या सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खरोखर अतिशय सुंदर गीत आणि ते पूर्णपणे सुरात या ठिकाणी आपण म्हटलं आणि मला असं वाटतं की या संपूर्ण कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो या गीताच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आपल्या समोर या ठिकाणी स्थापित झालंय असं मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. नागरी सेवा दिनाच्या निमित्ताने देशामध्ये माननीय पंतप्रधानांच्या हस्ते अशाच प्रकारचा पुरस्कार वितरणाचा एक सोहळा होतो. राज्यात आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यांनी नागरी सेवेमध्ये उत्तम कार्य केलं आहे त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करत असतो. खरं म्हणजे हा सत्कार करताना आपलं कर्तव्य तर आपण बजावत असतो, पण कर्तव्य बजावत असताना बियॉन्ड द कॉल ऑफ ड्युटी अशा प्रकारचा विचार करून जेव्हा समाजाकरता एखादी गोष्ट आपण करतो त्यावेळी ती खऱ्या अर्थानं पुरस्काराकरता पात्र अशा प्रकारची असते. आणि मी नेहमी बघितलेलं आहे, इतक्या वर्षाचा अनुभव माझा आहे की अनेक आपले अधिकारी इतकी कल्पकता त्या ठिकाणी वापरतात आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी तयार करतात, अनेक वेळा कार्यपद्धती नवीन आणतात की ज्या कार्यपद्धतीमुळे ज्या योजनांमुळे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं. आपण सगळे लोक शासनाचा भाग आहोत आणि शासन प्रशासन हे खऱ्या अर्थानं सेवा देण्याकरता तयार करण्यात आलेली व्यवस्था आहे. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी भारताचं संविधान लिहिलं जात होतं त्यावेळी संविधान सभेमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशाला एक प्रशासनिक सेवा असली पाहिजे. त्यांचं हे नेहमी मत असायचं की भारतामध्ये आपल्याला फेडरल स्ट्रक्चर ठेवलं पाहिजे, पण त्याचवेळी एक स्ट्रॉंग सेंटर हे असलं पाहिजे आणि एक मध्यवर्ती इमारत असते तसं एक मध्यवर्ती सरकार आणि त्या इमारतीच्या आजूबाजूला वेगवेगळ्या इमारती म्हणजे राज्यांची सरकार. पण याच्यामध्ये एक समन्वय जर साधायचा असेल तर त्याकरता एक अखिल भारतीय नागरी सेवा असली पाहिजे आणि म्हणून आपल्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी अखिल भारतीय नागरी सेवा या ठिकाणी प्रपोज केली, जेणेकरून हे जे काही नागरी सेवेतले अधिकारी आहेत ते नागरी सेवेतले अधिकारी हे कुठल्याही दबावाला बळी न पडता किंवा कुठल्याही प्रकारे कोणावर अवलंबून न राहता आपलं कर्तव्य बजावू शकले पाहिजेत अशा प्रकारची व्यवस्था ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतनं उभी राहिली. आणि मला असं वाटतं की आज ज्यावेळेस आपण मागे वळून पाहतो त्यावेळी त्यांचं दृष्टेपण हे आपल्याला निश्चितपणे गेल्या 75 वर्षाच्या आपल्या लोकशाहीच्या अनुभवातून पाहायला मिळतं. खरं म्हणजे मी तर गमतीनं नेहमी असं म्हणतो की शासन प्रशासन किंवा जे काही आमचे सर्व अधिकारी आहेत आणि आम्ही जे काही लोकप्रतिनिधी आहोत तर आमचं नातं कसं आहे, तर आम्ही सगळे करंट अकाउंट आहोत आणि तुम्ही फिक्स डिपॉझिट आहात. करंट अकाउंट मधनं कधी विड्रॉ करता येतं तसं आम्हाला कधी विड्रॉ करू शकते जनता,
पण तुम्ही फिक्स डिपॉझिट आहात, त्यामुळे त्या फिक्स डिपॉझिटवर तुम्ही किती व्याज देणार हे महत्वाचं आहे. तुमच्या या संपूर्ण 60 वर्षाच्या सेवेत किंवा 60व्या वर्षीपर्यंतच्या सेवेमध्ये तुम्ही जे काही सेवा जनतेला देता ते तुमच्या सेवेवरचं ते व्याज आहे. आणि मला असं वाटतं की हे मूल्यमापन या आपल्या संपूर्ण सेवेमध्ये आपण सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन करू शकलो, आपण त्याला काय अधिकचं देऊ शकलो, अशा प्रकारचं समाधान हे मला असं वाटतं की या सेवेचं एक सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण सेवा देणारी संस्था असा विचार करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये नेहमी समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. शेवटी आपली कार्यालय असतील, या कार्यालयांमध्ये अनेक वेळा अशी लोक येतात की ज्या लोकांना नियम माहिती नसतात, त्यांना कायदे माहिती नसतात, त्यांना कसं वागायचं हे देखील माहिती नसतं. अनेक वेळा ते अतिशय ऍजिटेट होऊन त्या ठिकाणी येतात. अनेक वेळा त्यांना असं वाटतं की किमान त्यांचा भाव असा असतो की त्यांचा दोष नसतो पण तो भाव असतो की तुम्ही आमचे नोकर आहात, तुम्ही आमच्याकरता काम करा. त्यावेळी मला असं वाटतं की आपली विवेक बुद्धी ही त्या ठिकाणी शाबित ठेवून आणि आपल्याला त्यांच्याशी योग्य प्रकारे वागावं लागतं, त्यांचं म्हणणं समजून घ्यावं लागतं आणि त्यांचं समाधान त्या ठिकाणी करावं लागतं. जेव्हा आपली कार्यालय ही शेवटच्या व्यक्तीला त्या ठिकाणी मदत करणारी कार्यालय ठरतात त्याचवेळी खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या प्रति, शासनाच्या प्रति सामान्य माणसामध्ये एक सद्भावना तयार होते. आता मगाशी आपण बघितलं अतिशय म्हणजे सगळेच जे प्रयोग आहेत अतिशय चांगले आहेत, पण आता हा एक छोटासा प्रयोग पण किती चांगला आहे की ज्यांना आपण वेगवेगळ्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून पेन्शन देतो यातले अनेक लोक असे आहेत की ज्यांना बँकेत जाऊन ते विड्रॉ करणं हे कठीण आहे. आणि आता पोस्टल बँकिंग सिस्टीम इतकी चांगली व्यवस्था उभी केली आहे, त्या सिस्टीमला देखील एक प्रकारे ऍक्टिव्हेट करण्याकरता अशा प्रकारचं काम त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे. तर त्याचा एक अतिशय चांगला सुयोग्य असा समन्वय हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मला असं वाटतं अशाच प्रकारचा समन्वय मागच्या काळामध्ये काही ठिकाणी रोजगार हमी योजनेशी देखील काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केला. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. मग अशी धुळ्याचं जे उदाहरण आहे ते अतिशय चांगलं आहे की त्यांनी सॅटेलाइट मॅपिंगचा या ठिकाणी थोडा उपयोग केला. कारण मला आठवतं की धुळ्यातलीच घटना आहे, मागच्या काळामध्ये आपल्या मंत्रालयामध्ये दुर्दैवाने एक आत्महत्या झाली होती आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या जमिनीचं मूल्यमापन बरोबर झालं की नाही झालं या संदर्भात खूप तो विषय पेटला होता. पण त्याचवेळी असंही लक्षात आलं की अलीकडच्या काळात जेव्हा आपण एनहॅन्स्ड कंपेन्सेशन देतो त्यास लोकही अनेक वेळा हुशारी करतात आणि मग अनेक ठिकाणी असं लक्षात आलं की फळझाडांना जास्त पैसा मिळतो म्हणून राजामुंद्रीवरनं त्या ठिकाणी वाढलेली झाडं आणून रातोरात ती झाडं लावून आणि मग त्याच्यामध्ये एनहान्स कंपेन्सेशन घेणारे अनेक महाभाग आपण बघितलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींना जर आळा घालायचा असेल तर याच्यामध्ये अशा प्रकारच्या सॅटेलाइट इमेजरीचा वापर करून ज्यातनं ही जी काही शासनाची फसवणूक आणि परिणामी जनतेचा पैसा वाया घालवणं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टींना आपण निश्चितपणे त्या ठिकाणी आळा घालू शकतो. त्यामुळे जे काही प्रयोग या ठिकाणी झालेले आहेत, अनेक ऑफिसेसनी झिरो पेंडन्सीचे प्रयोग केलेले आहेत. मला आठवतं की मागच्या काळामध्ये आपण एक झिरो पेंडन्सीचा जीआर काढला होता आणि त्यानंतर इतकं चांगलं काम वेगवेगळ्या सगळ्या ऑफिसेसनी केलं होतं आणि अक्षरशः त्यावेळी असं लक्षात आलं की असे कागदाचे गठ्ठेच्या गठ्ठे जे ऑफिसेसमध्ये पडले होते ते हळूहळू साफ झाले, पेंडन्सी आपली दूर झाली. शेवटी मी काही कोणाला दोष देत नाही, आपल्या व्यवस्थेमध्ये म्हणजे मी तर अनेक वेळा असं म्हणतो की आम्ही कुठेही गेलो तर इतकी निवेदनं आम्हाला मिळतात ती सगळी निवेदनं आम्ही विभागांना पाठवतो पण आपल्या इथे त्यातले 70% लोक आमच्या निवेदनाचं काय झालं विचारायला येत नाही. त्यांचं एवढं समाधान आहे की मी निवेदन मंत्र्याला दिलंय. 30% लोक असतात की जे आपल्या निवेदनाचा पाठपुरावा करतात. त्यामुळे निवेदन देणं ही एक संस्कृती आपल्या इथे आहे पण त्याचवेळी याचे गठ्ठे तयार होतात. एक निवेदन ज्यावेळी आम्ही खाली पाठवतो त्यावेळी ते कमीत कमी 8-10 डेस्क ट्रॅव्हल होऊन ते कुठल्या तरी व्यक्तीपर्यंत जातं, मग त्याला कधी तो कारवाई करतो कधी करत नाही, कधी त्याचा एक गठ्ठा जमा होतो. त्यामुळे ही सगळी कार्यपद्धती आपल्याला कशाप्रकारे सुलभ करता येईल, याच्यामध्ये आपल्याला अनावश्यक गोष्टी कशा आहेत त्या दूर करता येईल. परवाच कालच मला असं वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी
आपल्या मंत्रालयामध्ये एक चांगला कक्ष त्या ठिकाणी सुरू केला. सौनिक मॅडमनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि काल आम्ही सर्व लोक होतो, मुख्य सचिव होते आणि जे काही येणारी लोक आहेत. आज खरं म्हणजे जेवढी गर्दी आपल्या मंत्रालयात आहे, मी देशातल्या कुठल्याच मंत्रालयात एवढी गर्दी बघितली नाही. पण ठीक आहे, आपल्या इथली ती संस्कृती आहे. पण आता त्याच्यामध्ये ऍटलिस्ट लोकांचं समाधान होईल की तिथे त्यांचं निवेदन घेतलं गेलं आहे, त्यांना त्याची पोचपावती मिळालेली आहे, ते निवेदन कुठे गेलं याचं ट्रॅकिंग आपण करतो. मला असं वाटतं हे समाधान देणं हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून एकूणच ही जी काही सेवा देण्याची आपली जी काही एक आपलं कर्तव्य आहे हे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल. आपल्याला माहिती आहे की आपण सेवा हमीचा कायदा आणला, पण आजही अनेक डिपार्टमेंट्स असे आहेत की ज्यांनी अजूनही आपल्या सेवा, आता सेवा हमीच्या कायद्याला 6 वर्ष झाले किंवा 7 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, पण अजूनही अनेक विभाग असे आहेत की ज्यांनी आपल्या सेवा अधिसूचित केलेल्या नाही आहेत. खरं म्हणजे मला असं वाटतं की काही बंधनं जर आपण आपल्यावर टाकून घेतली त्रास नक्की होतो, पण त्यातनं आपल्या प्रोसेसेस या तयार होतात आणि या तयार झालेल्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या हळूहळू आपलं काम कमी करतात. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्व सेवा त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात ते अधिसूचित करणं, सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीनं देणं. आपण मागच्या काळामध्ये जवळजवळ 500 सेवा काहीतरी ऑनलाईन केल्यात, पण अजूनही अनेक सेवा या ऑनलाईन पद्धतीनं आपण देत नाही आहोत. आणि ऑनलाईन पद्धतीनं सेवा देत असताना ती नुसती ऍप्लिकेशन ऑनलाईन घेऊन चालणार नाही, त्याचं जे काही बॅकएंडला संपूर्ण तिची जी व्यवस्था आहे ही जोपर्यंत आपण ऑनलाईन करत नाही तोपर्यंत या सेवेला ऑनलाईन म्हणता येणार नाही. फार तर डिजिटल ऍक्सेप्टन्स ऑफ ऍप्लिकेशन एवढंच त्या सेवेला म्हणता येईल. आणि म्हणून बॅकएंडला पूर्ण त्याचं जे काही प्रोसेस आहे तो प्रोसेस डिफाईन करून एंड टू एंड या सगळ्या सेवा आपल्याला कशा प्रकारे डिजिटली देता येतील याचाही विचार येत्या काळामध्ये आपल्याला करावा लागेल. आज खरं म्हणजे आपण बघितलं तर विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य माणूसही डिजिटली ऍक्टिव्ह झालाय. सामान्य माणसालाही आता हे सगळे डिजिटल इंटरफेसेस वापरता येतात. आपण बघतोय डिजिटल पेमेंट तर आता इतकं जास्त वापरात येत आहे की आपल्या भाजीवाल्यांकडे देखील त्या ठिकाणी आता डिजिटल पेमेंट सुरू झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये सरकार एक पाऊल पुढे असलं पाहिजे याचाही विचार आपण सगळ्यांनी निश्चितपणे केला पाहिजे. आणि म्हणून कमीत कमी आपल्याला ह्युमन इंटरव्हेन्शन कसं करता येईल याचा विचार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण शेवटी जिथे माणसं येतात त्या ठिकाणी शेवटी आवड निवड येते, त्या ठिकाणी प्रवृत्ती येतात, वृत्ती येतात. टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की टेक्नॉलॉजी ही इन्क्लुझिव्ह असते. ती माणूस आहे की बाई आहे, श्रीमंत आहे की गरीब आहे, कोणत्या जातीचा आहे, धर्माचा, याचा विचार न करता ती टेक्नॉलॉजी सगळ्यांना सर्व्ह करते. आणि टेक्नॉलॉजीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा एका समान पातळीवर असतो. आणि म्हणून याचा उपयोग हा जेवढा आपल्या सेवेमध्ये आपण करू तेवढं मला असं वाटतं की आपल्याला जी काही अकाउंटेबिलिटी आणायची आहे, जी एफिशियन्सी आपल्याला आणायची आहे, जी एक प्रकारे लोकाभिमुक्त आपल्याला आणायची आहे, या सगळ्या गोष्टी या माध्यमातून आपण आणू शकू. आणि मला विश्वास आहे कारण मी बघितलेलं आहे की इतकं चांगलं काम आपले अधिकारी ज्यावेळेस मनावर घेतात त्यावेळेस करतात. आणि अक्षरशः आपण म्हणजे एवढं मोठं आपलं राज्य आपण ते राज्य आपण बदलून दाखवू शकतो असं काम आपले अधिकारी करतात. मागच्या काळामध्ये मी बघितलं की जलयुक्त शिवार सारख्या एका योजनेमध्ये ज्या प्रकारे आपल्या जिल्हा प्रशासनाने काम केलेलं आहे, मग ते जिल्हाधिकारी असो, सीईओ असो, जिल्ह्यातल्या वेगवेगळे जे काही आपले त्या ठिकाणी विभाग आहेत त्या विभागांचं काम असो, आणि अक्षरशः ते एक परिवर्तन आपण बघितलं. आणि त्यातनं नागरिकांची आणि प्रशासनाची एक मैत्री झालेली देखील आपण बघितली. अशा प्रकारे ही लोकाभिमुक्त आपल्याला आणण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे आपण आता हा जो येता काळ आहे हा कदाचित अल निनोचा काळ असू शकतो अशा प्रकारे या ठिकाणी बोललं जात आहे. अर्थात त्याच्यामध्ये आयओडीचा देखील काळ असू शकेल असे काल आम्हाला थोडं सुखद वार्ता आमच्या सचिवांनी दिलेल्या आहेत. त्या झाल्या तर पाऊस ठीक होईल, पण झाला नाही तर काय. त्यामुळे त्याचीही तयारी आता आपल्याला सगळ्यांना करावी लागेल. कारण जास्त पाऊस होणं हे अडचणीचं असतं, पण जास्त पावसामध्ये शेतीचं नुकसान होतं, घरांचं नुकसान होतं, तरीही
जगण्याकरता खूप मोठी त्या ठिकाणी संघर्ष करावा लागत नाही, पण ज्यावेळी पाऊस कमी होतो त्यावेळी माणसांपासून जनावरांपर्यंत प्रत्येकाचा जगण्याचा संघर्ष हा मोठ्या प्रमाणात वाढतो. आणि म्हणून अल निनोचं वर्ष जर आलं तर त्याकरता आपल्याला तयारी करावी लागेल. त्याकरता सगळ्या विभागांना, सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी आपल्याला घेऊन त्या संदर्भातली कारवाई करावी लागेल. अनेक आपल्यापुढे येत्या काळामध्ये आव्हानं येणार आहेत आणि विशेषतः काही टॉप प्रायोरिटी जी गोष्टी आपण आता हातामध्ये घेतल्या आहेत, या वर्षी एका वर्षामध्ये 10 लाख घरांचं बांधकाम आपल्याला करायचं आहे. हे आपण कधी जन्मात केलेलं नाही. आपला जर एकूण रेकॉर्ड बघितला तर आपण 5-7 वर्षात 10 लाख घरं बांधतो आणि आता मात्र या एका वर्षामध्ये 10 लाख घरांची सुरुवात आपल्याला करायची आहे. त्यामुळे हे सगळे जे काही आपल्या समोरचे आव्हान आहेत ही मोठी आव्हान आहेत, पण मला विश्वास आहे कारण मी 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून अतिशय जवळून बघितलेलं आहे की प्रचंड क्षमता, म्हणजे मी नेहमी म्हणतो की आमचं जे प्रशासन आहे हे हनुमंतासारखं आहे. शक्ती आहे, वेळोवेळी आठवण करून द्यावी लागते. आठवण केली की थेट उडी मारून साता समुद्रापलीकडे आमचं प्रशासन हनुमानासारखं जाऊ शकतं. त्यामुळे वारंवार ती आठवण करून देण्याचं काम आम्ही करतो आणि मग हनुमान उडी घेण्याचं काम जर तुम्ही केलं तर मला विश्वास आहे की महाराष्ट्र हा प्रशासकीय दृष्ट्या तर देशातलं नंबर 1 राज्य आहेच, विकासामध्येही आपण पहिल्या क्रमांकावर आहोत, पण सर्वार्थाने एक लोकाभिमुख राज्य म्हणून आणि लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं राज्य म्हणून देखील आपण पहिल्या क्रमांकावर जाऊ. आणि मला विश्वास आहे की आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या समर्थ नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची प्रगती आपल्या सगळ्यांच्या सहाय्याने निश्चितपणे येत्या काळात उल्लेखनीय होईल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.